पाहायला मिळेल तालुका वाईज हापच्या क्रिकेटमधील. तर या ठिकाणी मी साबीर भाई आपला आभारी असेल या क्रीडा स्पर्धेसाठी मला घटक होण्याची संधी दिली. त्याचबरोबर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे एक महत्त्वाचे शिलेदार रोशन पाटील तारागावचे त्यांचा देखील आभारी असेल या स्पर्धेचा घटक होण्याची. आतिफ दळवी आपला देखील आणि या स्पर्धेच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातो आहे. ही एक या परिसरातील एक मोठी स्पर्धा, एक नावाजलेली क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कारण ह्या परिसराचा जर उल्लेख करायचा झाला तर पाठीमागेच कर्नाळा पक्षी अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबरीने एका बाजूला पाहिलं तर उरण तालुका देखील या ठिकाणावरून जवळ आहे. समोर जर पाहिलं तर पेन तालुका देखील या ठिकाणावरून जवळ आहे. पनवेल तालुक्याचं हे टोकच असेल आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर खालापूर तालुका देखील या ठिकाणावरून जवळच आहे. म्हणजे चारही तालुक्यांच्या मध्यवर्ती भाग आपण हा म्हणू शकतो. असा एक महत्त्वाचा भाग हा बारापाडा आणि त्याच ठिकाणी सुरू असणारा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. मागील वर्षीचा स्पर्धा मला अजूनही आठवते. मागील वर्षीच्या स्पर्धेमध्ये मात्र अरविंद राणाने खेळलेली खेळी मला अजूनही आठवते. 17 चेंडूमध्ये 64 धावांची खेळी केली होती. रायगडचा संघ खूप चांगला खेळला होता. मागील वर्षी विक्रांत केने प्रतिष्ठान या ठिकाणी खूप चांगली खेळली होती. मागील वर्षी सचिन काटकर खूप चांगला खेळला होता या स्पर्धेमध्ये. कोपरोली खूप चांगली खेळली होती. माहुलगाव खूप चांगलं खेळलं होतं. म्हणजे या मागील वर्षीच्या ज्या आठवणी आहेत वर्षभर आमच्या अशाच रेंगाळत होत्या आणि बघता बघता कधी एक वर्ष झालं कळलंही नाही आणि दुसऱ्या वर्षामध्ये आम्ही पुन्हा एकदा बारापाडाच्या आतुरतेने वाट पाहत होतो. बारापाडाची स्पर्धा कधी येते? कारण या ठिकाणी राजा शिवछत्रपती ट्रॉफी आणि या ट्रॉफीचा आगाज मात्र जर 2 दिवसापूर्वी झाला, आज 3रा दिवस आणि 3रा दिवशी तर पेनल्टी कॅन्सल करण्यात येते. जावेद फरीद सर खूप मोठा अनुभव आहे. जावेद फरीद सर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त असे पंच देखील आहे. दुसऱ्या बाजूला मनोज गुप्ता सरांना आपण पाहतोय आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं तर प्रमुख घटक पंच पाहायला मिळतात. साईगावचे आमचे किरण म्हात्रे गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला याही वर्षी पाहायला मिळतील. आणि गुणलेखक हा देखील समालोचकाचा एक कणा असतो. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या माहिती आम्ही समोर पोहोचवत असतो आणि संपूर्णपणे लेखाजोखा त्यांच्याकडून या ठिकाणी ठेवला जातोय. फलंदाजीसाठी स्वस्तिक म्हात्रे जितेश खोत नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम आंबिवली करण घनसोलकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आजच्या रात्रीतील पहिला चेंडू पिचिंग होते. पिचिंग झाल्यानंतर जर पाहिलं तर काहीसा आतमध्ये चेंडू येतोय. थोडासा दूरवर चेंडू टाकला जातोय. चेंडू वळवण्यामध्ये पहिल्या चेंडूवर करण घनसोलकर यशस्वी झालाय. नव्हे तर करण घनसोलकर त्यासाठीच ओळखला जातो, त्याच्या गोलंदाजीसाठी, त्याच्या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या गोलंदाजीसाठी. परंतु आज आपण कर्नाळा संघाला कमी लेखणार नाही आहोत, कारण या मैदानाचा त्यांना अनुभव आहे. या पंचकृषीतील सर्व खेळाडू या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहेत. याही चेंडूला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. वेग मात्र बॅटचा फ्लो जर पाहिला तर अतिशय वेगवान पद्धतीने बॅट फिरवली होती. परंतु कडून घनसोलकर फलंदाजाचं मन ओळखतोय की काय, त्या पद्धतीचे चेंडू फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करणं एका कसलेल्या गोलंदाजाचं लक्षण असतं आणि दुसऱ्या चेंडूवर करण घनसोलकरकडनं तेच पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. नेरे दुंद्रे विभागाचं देखील थोडंसं वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण आणि त्यांचा संघ तालुका वाईज हा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू वेगळ्या धाडणीचा टाकण्याचा प्रयत्न. काही चेंडू कमी गतीचे, काही चेंडू जास्त गतीचे, काही चेंडू अखूट टप्प्याचे, काही चेंडू गुडलेन स्पॉटवर, काही चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर. तीनही चेंडू शरीरापासून दूर टाकलेत. परंतु या तीनही चेंडूमध्ये गती परिवर्तन होतं. गती वेगवेगळी होती आणि फलंदाजाला विचार करायला भाग पडलं. पॉवर प्लेच्या षटकात कशी गोलंदाजी करायची ती गोलंदाजी करतोय करण. आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी हा चेंडू शरीराचा वेध घेताना पाहिला मिळतोय. पिचिंग झाली, चेंडूने वळण घेतलं, शरीराचा वेध घेतला. मागील चेंडूच्या तुलनेत या चेंडूचा वेग कमी होता, परंतु धाव मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक चेंडू नंतर करण घनसोलकर आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतोय. जावेत मॅचच्या दिशेने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात पहिले 4 चेंडू होते नेरे दुंद्र विभागाचे. काय गोलंदाजी केली जात आहे, टाळ्यांचा गजर तर जरूर होणार आहे. ही गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये फलंदाजावर हुकूमत गाजवणं सोपं नसतं आणि ते मात्र या ठिकाणी करतोय. तर कुठेतरी फलंदाजाला देखील विचार करावा लागणार आहे. ज्यावेळेला एखाद दुसरे चेंडू डॉट जातात तर आपण मात्र थोडंसं बॅकफूटला जाऊन एखाद दुसरी धाव घेऊन मात्र प्रतिस्पर्ध्याला स्ट्राईकवर देखील आणणं गरजेचं असतं. परंतु टॅलेंट आहे याही फलंदाजामध्ये, यानंतरच्या कालावधीमध्ये काय करतोय ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. बिगिट केला जातोय. पहा हे टॅलेंटचा या ठिकाणी वापर केला. पहिले 5 चेंडू तुझे होते परंतु 6वा चेंडू हा माझा आहे. 5 चेंडू गोलंदाजाचे होते परंतु 6वा चेंडू फलंदाजाचा होता. चेंडू जातोय सी मा रे सा पार.
पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. 6 चेंडूत 6 धावा झालेल्या आहेत. करण घनसुलकरचं हे षटक पाहण्याजोगतं होतं. सुरेख फलक गोलंदाजी त्याच्याकडून झाली, परंतु शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्यात यशस्वी झाले आणि षटकार लगावला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा प्रहार केला गेला. तर गतवर्षी आदिवासी वॉरियर्स हा संघाचा परफॉर्मन्स देखील आम्हाला अजूनही आठवतोय, कारण ते ज्या पद्धतीने खेळले होते, समाधान कातकरी त्या संघामध्ये जरूर पाकुंडे व्हायचा, त्याच्याकडून 4 विकेट घेतल्या होत्या आणि पहिली 3 षटकं तर अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं त्यांनी. आणि ह्या गतवर्षीच्या आठवणी या स्पर्धेच्या आम्हाला जरूर या ठिकाणी आठवत आहेत. गतवर्षी आम्हाला याच मैदानामध्ये उस्मान पटेलसाठी झालेली गर्दी आठवते. गतवर्षी याच मैदानामध्ये कृष्णा सातपुतेचा सेल्फी काढण्यासाठी 1/2 तास प्रेक्षकांनी मैदान बंद पाडलं होतं, हेही आम्हाला गतवर्षीचे या ठिकाणी आठवत आहे. तर अशा असंख्य आठवणी गतवर्षीच्या या स्पर्धेच्या. जरूर ओमकार देसाई असेल, ही मोठमोठी नावं गतवर्षी या ठिकाणी जरूर दाखल झाली होती याच बारापडाच्या मैदानात. पुढचा चेंडू वेगवान जरूर होता. गोलंदाज रमेश गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. तर आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील जितेश खोत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज स्वस्तिक म्हात्रे. बॅटची कडा घेतली जाते. पाहूया झेल मात्र या ठिकाणी होतोय का, तेच झालंय. झेल होताना पाहायला मिळतोय. विकेटचा पतन, धक्का क्रमांक 1 मात्र या ठिकाणी बसतोय, तो मात्र रोशन 11 कर्नाळा संघाला. तर पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतंय. साबीर दळवींचं हे आयोजन आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपल्याला नवीन फलंदाज साबीर दळवी, एक धडाकेबाज फलंदाज म्हणून पनवेल तालुक्यात रायगडामध्ये मात्र त्यांचं नाव जरूर आहे. परंतु मागील 2 वर्ष जर उत्कृष्ट अशा आयोजनासाठी देखील ते ओळखले जातात. आणि पाहूयात आज कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. रमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. या चेंडूला मात्र थोडंसं बॅकफूटला जाऊन शफल झाले, बॅकफूटला गेले. चेंडू टोलवायचा होता स्क्वेअर लेगला, परंतु या चेंडूवर मागील चेंडूच्या तुलनेत वेग थोडा जास्त होता आणि हाच वेगाने फलंदाजाला बीट केलंय, फलंदाजाला थांबवलंय आणि कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे. नेरे दुंद्रे विभाग आज मात्र वेगळ्या रणनीतीने, वेगळ्या ऊर्जेने या ठिकाणी दाखल झालाय आणि आत्तापर्यंत त्यांचे गोलंदाज फलंदाजांवर अधिराज्य गाजवत आहेत. स्वस्तिक आता मात्र स्वस्तिक सुरेख फटका खेळतोय. समोरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. 4 धावा अर्जित केल्या जात आहेत फलंदाज स्वस्तिकच्या बॅटमधून. क्या बात आहे. तर स्वस्तिक मात्रे तारागावचा हा उगवता तारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. आणि आता मात्र मागील चेंडूवर जर पाहिलं तर चौकार खेचला गेला होता स्वस्तिकडून आणि या ठिकाणी बाईकच्या स्वरूपातील धाव कळवली जाते पंच मनोज गुप्ता सरांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावांवर. साबीर यांना आपण पाहतोय फलंदाजीसाठी. लांबच लांबवर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते. आणि पाहूयात आज कशा प्रकारची खेळ त्यांच्याकडून. बरीचशी मैदानं त्यांनी गाजवली आहेत आपल्या फटकेबाजीच्या जोरावर. या चेंडूला मात्र टोलवण्याचा प्रयत्न जरूर फाईन लेगच्या दिशेने झाला होता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. लेग बाईच्या स्वरूपातील धाव कळवत आहेत पंच. धावसंख्या तोपर्यंत मात्र 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावांवर. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12 धावा. तर शेतकरी कामगार पक्ष कर्नाळा विभागाचे प्रोग्राम विभाग संघटनेचे
अध्यक्ष राजू पाटील एक युवा नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचा, त्याचबरोबर कर्नाल विभागाचे, कर्नाल ग्रामपंचायतीचे उपसरपंच विद्याधर जोशी आणि पनवेल बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संतोष पाटील, आपण या व्यासपीठावर स्वागत आहे आपलं व्यासपीठावर विद्यमानवर. त्याचबरोबर आमचे तारागार गावचे शेतकरी कामगार पक्षाचे एक युवा नेतृत्व भाई पाटील, आपल्याला पण विनंती असणार आहे का आपण पण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. थँक्यू. आलेल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे. या मानाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला आहे. तर आमच्या बरोबरीने या ठिकाणी आहेत रोहन कदम साहेब, या ठिकाणी आहेत जे प्रायोजक आहेत रोहन 11 कर्नाळा संघाचे. आणि खऱ्या अर्थाने स्थानिक खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला आहे आणि ते गरजेचं आहे. A3 एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रहीम दळवी यांच्याकडून मात्र पारितोषिक आलेलं आहे. साबीर दळवी यांच्या ज्यांनी जर षटकार हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आता मात्र या ठिकाणी डिक्लेअर झालं आहे, घोषित झालं आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या फलंदाजीमधून होताना पाहायला मिळते. सचिन यांचा चेंडू थोडासा दूरवर जरूर होता, काहीसं वेट करून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणखी कमी गतीने आलाय आणि हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी मिळत नाही आहे. पहिल्या चेंडूवर सचिन देखील अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतोय. वेगळ्या धाटणीची गोलंदाजी होते आणि अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवान गोलंदाजीपेक्षा पिचिंगवर भर आपल्याला पाहायला मिळतो, चेंडू वळवण्यावर भर पाहायला मिळतो आणि तेच या ठिकाणी हे तीनही गोलंदाज आतापर्यंत नेरेधुंद्रे विभागाचे दाखवत आहेत. टॉस होता, बिग हिट, बिग 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 साबीर दळवी ब्रँडेड षटकार. साबीर दळवी यांनी जो षटकार मारला आहे आता त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली राजा शिवछत्रपती ट्रॉफी आणि पहा त्यांच्याच दिशेने षटकार देखील मारलेला आहे. साबीर ओळखले जातात लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी. उमरोलीचे गोलंदाज सचिन आणि या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा दूरवर चेंडू होता, पुन्हा एकदा काहीसा कमी गतीने चेंडू, याला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेस होतोय. गुणलेखकाची भूमिका मात्र किरण म्हात्रे साईगावचे, त्याचबरोबर डी जे साणिया, नितीन पाटील धुंद्रे. फुलटॉस होता, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, आता मात्र त्या ठिकाणी करण घनसोलकर येत आहेत आणि साबीर दळवी यांच्या खेळीचा अंत या ठिकाणी जरूर होईल. एक मोठा षटकार, मोठा फटका तर जरूर मारला परंतु साबीर बाद होऊन माघारी परत आहेत, परंतु त्या बाद होण्यामध्ये त्यांनी आपली छाप जरूर सोडली होती. कशासाठी ते ओळखले जातात? षटकारासाठी. तो षटकार जरूर आलाय. आनंद म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, तारागावचा आणखीन एक स्टार खेळाडू. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. सचिन मडवी मॅन फ्रॉम उमरोली गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. तर फलंदाजीसाठी या परिसरातील सर्वाधिक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते तो आनंद म्हात्रे फलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. स्वस्तिक आणि आनंद हे दोघे मैदानाच्या आतमध्ये आहेत, आपल्या संघाला एका समाधानकारक स्थितीमध्ये नेण्याचा नक्कीच त्यांच्यावर भिस्त आहे आणि ती कामगिरी कशाप्रकारे पार पाडतात पाहिजे. धावसंख्या झाली होती 18 धावा. पुन्हा एकदा सचिन, या चेंडूला मात्र फुल लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फुल लेंथ चेंडू करत असताना चेंडूची थोडीशी उंची जास्त ठेवली, चेंडूला मात्र पुढे टाकण्याचा प्रयत्न झाला आणि कमी गतीने आलेला हा चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकलेला नाही आहे आणि हा चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या नक्कीच पाठीमागे जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. पुन्हा एकदा आनंद,
या चेंडूला टोलावण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवर. हा धावफलक जातोय. 3 षटकांची समाप्ती होते, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 19 धावा. रोहन 11 कर्नाळा या संघाच्या माझ्या बरोबरीने या परिसरातील नव्हे तर छडांछडा या परिसरातील त्यांना माहिती आहे. स्वतः खूप चांगले क्रिकेट खेळलेले आहेत आणि या परिसरातील क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत. नवे नवे तर या परिसरामध्ये प्रेक्षक त्यांचा आवाज ऐकण्यासाठी येतात असे रोशन पाटील सर आहेत. रोशनजी काय म्हणाल, 3 षटकं तर झालेली आहेत, कर्नाळा संघ कशी रणनीती असेल आणि त्यांचे काय म्हणाल यानंतरच्या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत संघ जाऊ शकतो? नक्कीच आपण पाहतो निरे धुंद्रे विभाग हा संघ मात्र सातत्याने व्यावसायिक खेळ खेळतो, पण तो आज दुसरी वेळ असेल कर्नाळा संघाची इथे आपण पाहतोय. तर नक्कीच येणाऱ्या 2 षटकामध्ये मात्र आक्रमक रूप धारण करायला गेल्या दोन्ही पर्यंत क्षमता देखील आहे. खूप चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 19 धावा झाल्यात, किमान 40-45 टार्गेट या ठिकाणी सेट करायला गेले पहिल्या सत्रामध्ये. निरे ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद पाटील आणि त्याचबरोबर प्रकाश गाडगे हे दोन्ही पाहुण्यांचं आम्ही आयोजन समितीच्या करून व्यासपीठावर हार्दिक अभिनंदन स्वागत करत आहोत. करण येतो गोलंदाजी करण्यासाठी. करणने छाप सोडली ज्यावेळेला पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना पहिले 5 चेंडू निर्धाव टाकले होते आणि आपली चुनूक कारण करण या नक्कीच आंबिवली गावाला टेनिस क्रिकेटच्या नकाशावर घेऊन आलेला आहे आणि आज त्याची छाप या ठिकाणी तो सोडण्याचा प्रयत्न देखील करतोय. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. क्षमता आहे आनंदमध्ये, क्षमता आहे स्वस्तिकमध्ये. तर पाहूया ह्या क्षमतेचा वापर पुढल्या 2 षटकात कशा प्रकारे करतायत हे दोघेही फलंदाज या कर्नाळा विभागातील. बॅटची कडा घेतली जाते, विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. प्रयत्न तर होत आहेत मोठमोठे फटके मारण्याचे, परंतु ते यशस्वी होत नाही आहेत. तर पाहूया यानंतरच्या कालावधीमध्ये ते यशस्वी प्रयत्न होत आहेत का. तर करण मात्र एक गोष्ट करतोय, वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू मी वेगळ्या पद्धतीचा कसा टाकेल, प्रत्येक चेंडूवरचा वेग मी कसा कमी जास्त ठेवील, प्रत्येक चेंडूची नक्कीच उंची देखील कशी कमी जास्त ठेवील याची काळजी मात्र करण घेताना पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजी करण्यात असणारे दोन्ही फलंदाज सलामीला आलाय स्वस्तिक. एक षटकार चौकार जरूर खेळलाय, परंतु त्यालाही आता जरूर आपले हात खोलावे लागतील. आणि करण घनसोलकर पुन्हा एकदा आपली अचूकता या ठिकाणी दाखवत असताना स्वस्तिक जो सलामीला आला होता स्थिरावला होता, परंतु आता त्याला चूक करण्यास भाग पाडलं आणि बाद होऊन माघारी पाठवलं जात आहे विकेटचं पता. हॅलो. तर या दरम्यान सन्मान्य आदरणीय शेखरजी कानडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच विद्यमान सदस्य देखील आहेत, त्यांना विनंती करतोय आपण एक देखील मंचावरती या ठिकाणी विराजमान व्हायचा. त्यानंतर आपण पाहतो बरेचसे आमचे कर्नाळा पंचक्रोशीमध्ये ज्येष्ठ मान्यवर सन्मान्य संतोषी मोरे साहेब, त्यानंतर सन्मान्य आदरणीय कमलाकरजी टाके साहेब, त्यानंतर विश्वासजी कानडे साहेब आणि त्यानंतर आमचे सन्मान्य उमेशजी भोजने. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती या ठिकाणी विराजमान व्हायचा. गो टू कॉमेंट्री बॉक्स. चौथं षटक सुरू आहे. करण घनसोलकरची अचूकता मात्र या ठिकाणी सुरूच आहे. नेरे धुंद्रे विभाग पनवेल तालुक्यातील हा संघ आज मात्र खोरखोर चांगली कामगिरी गोलंदाज त्यांचे करत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला छाप सोडण्याचा प्रयत्न कर्नाळा विभागातील खेळाडूंचा जरूर असणार आहे. तालुका वाईज हापच्या क्रिकेटने प्रत्येक विभागातील नवनवीन खेळाडूंना देखील एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि खोरखोर या हापचं देखील कौतुक करावं लागेल. करण घनसोलकर पुन्हा एकदा हापच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, परंतु पंच स्वैर चेंडू घोषित करत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवर. तर माझ्याबरोबर समीर सोमणीजी देखील जोडले गेलेले आहेत, त्यांचाही आज गोड आवाज कर्जतचा आज आपण या ठिकाणी जरूर ऐकणार आहोत. तर ग्रामीण क्रिकेटने काय दिलं, तर गावागावामध्ये टॅलेंटेड खेळाडू दिले, गावागावामध्ये क्रिकेटला खूप मोठ्या प्रमाणे उधाण आलं आणि त्याचबरोबरीने ग्रामीण क्रिकेटच्या नंतर व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट यांचा मध्यम दुवा जर काय असेल तर तालुका वाईज हा क्रिकेट आहे. आणि करण घनसोलकरने पुन्हा एकदा आपली कल्पकता दाखवलेली आहे, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. चेंडूला जास्त उंची आणि जास्त फिरक या दोन्ही गोष्टी करण घनसोलकरने पुन्हा एकदा या ठिकाणी दिल्या. आनंद मात्र शारीरिक दळवी मोठा फटका मारण्याच्या प्रतीक्षेत जरूर आहेत, परंतु त्यांचे इरादे अजूनपर्यंत सक्सेस होऊन दिले नाही आहेत गोलंदाजाने. तर पाहूया क्षमता त्यांच्याकडे या आहे, या क्षमतेचा वापर करावा लागेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडूने लांबीपेक्षा उंची जास्त घेतली, जे चेंडू अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवर. हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. आपण आहोत 12 पाडा राजा शिवछत्रपती ट्रॉफी
या संपूर्ण परिसरातील एक मोठा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. मग तो ग्रामीण क्रिकेटचा असू दे, त्याचबरोबरीने तालुकावाईज हापचा असेल आणि त्याचबरोबरीने मात्र खुल्या गटातील असेल. म्हणजे या तीन प्रकारच्या तीन फॉर्मॅट एकाच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या परिसरातील क्रिकेट रसिकांसाठी ही पर्वणी असते. या ठिकाणी यायचं, क्रिकेटचे सामने पाहायचे, या परिसरातील क्रिकेट रसिकांसाठी एक मोठी मेजवानी. पुन्हा एकदा चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला, कारण घनसोलकरच्या माध्यमातून अपील केलं गेलं. अपील पंचाने फेटाळले, व्हाईट बॉल, स्वैर चेंडू घोषित केला, चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतोय. मग स्वैर चेंडू काही जरूर जात आहेत, परंतु चेंडूला वळण द्यायचं हे जरूर करण घनसोलकरने ठरवलंय. त्या प्रयत्नात हा स्वैर चेंडू गेला, धावसंख्या 2 पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. या ठिकाणावरून अजून कुठे एक 10-15 धावा आल्या, म्हणजे 40-1 धावा, ज्याप्रमाणे रोशन पाटील सर यांनी सांगितलं की 40-45 धावांमध्ये चांगला सामना होऊ शकतो आणि यापुढे देखील जर 10-15 धावा आल्या तर एक चांगला सामना आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळू शकतो. करण घनसोलकर पुढे सरसावत चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात एक धावतर पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, चेंडूची फेक अतिशय सुरेख होती परंतु चेंडू गॅदर होऊ शकला नाही यष्टी रक्षकाकडून आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते आनंद म्हात्रे आणि शरीक दळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 27 आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. करण घनसोलकरचं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी नेरे दुंद्रे विभागासाठी 4th षटक घेऊन करण घनसोलकर जरूर पाहायला मिळतोय. तर आक्रमण आता मात्र कशाप्रकारे होतात पाहायला मिळत आहे. आनंद म्हात्रे जो तारागावचा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख आहे त्याची, या संपूर्ण परिसरामधील धडाकेबाज फलंदाज ही ओळख आहे आणि पाहूयात आज या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं नाव कशाप्रकारे करतोय. परंतु करण घनसोलकर सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्षिक, काय गोलंदाजी केली आहे करण घनसोलकरने. आंबिवली गावाचं नाव आज मात्र या स्पर्धेमध्ये ठळकपणे उमटवताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. 2 षटकांची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली, 2 षटकांमध्ये 14 धावा दिल्या गेल्या आणि 1 विकेट देखील मिळवला गेला. सुंदर गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. अजूनही 1 षटक बाकी आहे, पाहूया 1 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 सर्वांचं स्वागत असणार आहे. हॅलो, तर नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करेन निलेश पोट जावले टीमचा संघनायक, त्यानंतर गावदेवी गावठाण टीमच्या संघनायकाला विनंती करेन आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचा. निलेश पोट जावळे, त्यानंतर गावदेवी गावठाण टीमच्या संघनायकाला विनंती करेन, आपल्या संपूर्ण खेळाडूंची लिस्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन, जे आपले खेळाडू असतील त्यांची नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आपण टॉससाठी लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. आणि आमचे DJ मास्टर जे आहेत नितीन पाटील दुंद्रे, त्यांच्या गावचा परिसरातील संघ आहे म्हणजे, आणि नवे नवे तर त्यांना सांगायची गरज नाही, मॅच कोणतीही असू देत त्यांचं संगीत अतिशय उत्तम असतं. आणि गतवर्षी याच स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या संगीत ऐकण्याचा जरूर योग आला होता आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी ते पाहायला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धांची नक्कीच लज्जतता DJ मास्टर देखील वाढवत आहेत. बॅटची कडा घेतली जाते, क्षेत्ररक्षक चेंडूवर चेंडूची फेक केली जाते, तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी घेतली जाणार आहे. प्रयत्न होतोय परंतु त्याचं रूपांतर मोठ्या फटक्यात होत नाही आहे. बॅटची कडा घेतली जाते सातत्याने, गोलंदाजी मार्गवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील अजय. अजय डांगरकर या स्पर्धेसाठी खालापूर तालुक्यातून प्रेक्षक आज जरूर दाखल होतील, पेन तालुक्यातून दाखल होतील, उरणमधून, पनवेलमधून. आज चेंडू अपचमच्या बाहेर, जावेद फरीद सर स्वैर चेंडू घोषित करतायत. धावसंख्या 1 पुन्हा पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवर. धावसंख्या जाताना पाहायला मिळेल LED स्क्रीनवर सामना या परिसरामध्ये पहिल्यांदाच हा वापर आणि अधिकाधिक आपल्याला टेनिस क्रिकेटचे दिवस बदललेत आपण म्हणतो, टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आलेत आपण म्हणतो आणि आयोजनामध्ये देखील आपल्याला त्याचे पडसाद पाहायला मिळतात. या चेंडूचा वेग थोडासा जास्त होता, उजळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अखूट टप्प्याचा चेंडू जरूर टाकला गेला होता, अक्षरशः फलंदाजाची टेस्ट घेत हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. नेरे दुंद्रे विभाग आतापर्यंत अधिराज्य गाजवतोय फलंदाजांवर. या संपूर्ण डावामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार, 1 साबीर दळवी यांच्या माध्यमातून आणि 1 स्वस्तिक यांच्या माध्यमातून. या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात अतिशय वेगवान फटका मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला फलंदाज आनंद म्हात्रे यांच्या बॅटमधून. आपल्या तारेक गावचा हा तारा पुन्हा एकदा या ठिकाणी झळकताना पाहायला मिळतोय. सुंदर फटका चौकार.
350 वर्ष झाली तरी प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि हृदयामध्ये एकच नाव आहे, राजा शिवछत्रपती। स्टेप आउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय। आणि माझ्या मते जास्तीत जास्त चांगलं काम कोणी केलं असेल तर यष्टिरक्षकाच्या पाठीमागच्या दोन शतरक्षकांनी। या संपूर्ण मॅचमध्ये जास्त काम त्यांनाच करावं लागलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पाठीमागे चेंडूही जाऊ दिलेलं नाही आहे। दोन्ही शतरक्षक उत्तम काम करत आहेत। धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 34 धावांवर। मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत कर्नाळा परिसरातील संघ जरूर असणार आहे। आणि आता मात्र तो मोठा फटका आलाय, बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार शारीरिक दळवीच्या बॅट मधून आलेला हा फटका जातोय सीमा रेषा पार। जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा। तर या दरम्यान सन्मान्य आदरणीय संदीजी पाडी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालं, ज्यांच्या सौभाग्यावधी कर्नाळा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आहेत, त्यांना देखील विनंती करीन आपण या ठिकाणी मंचावतीवर विराजमान व्हायचं, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल। त्यानंतर निलेश पोट जावले टीम आणि गावदेवी गावटान टीम त्या संघाने गेला। मी विनंती करतो आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचा। ओ टू कॉमेंट्री बॉक्स 40 धावा धावफलकावर बघता बघता धावसंख्येने 40 ही गाठली। मोठा फटका जरूर शरीक दळवी यांच्या बॅटमधून आलाय। पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु आता या चेंडूने मात्र व्हाईट बॉल, ज्या धावांची गरज होती क्रिकेटमध्ये, धावा कशाही येऊ दे धावांची गरज असते आणि त्या 5 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत। हॅलो, तर या दरम्यान सन्मान्य कुरेशी सिद्दीकी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं, आपटागावचे एक प्रतिष्ठित मान्यवर आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते देखील, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। आणि मॅचमध्ये प्रवेश झालाय कर्नाळा विभागाचा, मी म्हणेल या डावाच्या उत्तरार्धामध्ये। पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, टिपेक्सच्या कव्हरच्या दिशेने, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। आणि बघता बघता कर्नाळा विभाग जाऊन पोचलेला आहे तो 47 धावांवर, ज्या ठिकाणाहून ते फाईट करू शकतील। म्हणजे रोशन पाटील यांनी कळवलं होतं 45 धावांपर्यंत आमचा संघ गेला पाहिजे, 2 जास्त दिल्या, 47 जरूर गेलेले आहेत। पाहूयात आता 48 धावांचं हे आव्हान कशा प्रकारे नेरेदुंद्रे विभाग उत्तर पूर्वार्ध जर पाहिला, करण गोंसलकर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, त्याचबरोबर जर पाहिलं तर रमेश यांनी मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळाली होती। परंतु साबीर दळवी स्वस्तिक यांचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला, उत्तरार्धामध्ये शरीक यांचा फटका पाहायला मिळाला, आनंद थोडीशी मात्र या ठिकाणी नक्कीच उत्तरार्धात चांगली कामगिरी केली। परंतु शेवटच्या षटकात ज्या आलेल्या आहेत 20 धावा, त्या खऱ्या अर्थाने निर्णायक ठरल्या आणि या डावाला आकार देऊन गेल्या। आणि बघता बघता 47 धावा कधी झाल्या कळलंही नाही, 48 धावांचं आव्हान आहे। परंतु हे तेच मैदान आहे ज्या मैदानात गेल्या वर्षी आम्ही नक्कीच अरविंद राणा नावाचं वादळ पाहिलं होतं। तर पाहूया अशी आजच्या रात्रीमध्ये बरीचशी वादळं येतील, कोणी पनवेल तालुक्यातील असतील, कोणी खालापूरमधील असतील, कोणी मात्र पेनमध्ये असतील आणि कोणी मात्र असतील ती मात्र उरण तालुक्यातील देखील। आजची रात्र क्रिकेट रसिकांसाठी देखील पर्वणी असणार आहे, कारण राजा शिवछत्रपती ट्रॉफीचा तालुकावाईज झापसा आजची रात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळणार आहे। हॅलो, तर नक्कीच आपण पाहतो पहिलं सत्र संपलं, मी पहिल्यांदाच म्हटलं तर 45-50 टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल। अनुभव कमी आहे सर, पण टॅलेंट आणि गुणवत्ता खूप आहे कर्नाळाच्या संपूर्ण खेळाडूंमध्ये। इथे मात्र धावांचा बचाव देखील करावा लागेल बलाढ्य नेरे दुंद्रे संघासमोर। त्यानंतर मी विनंती पुन्हा एकदा करतोय, निलेश पोट जावली टीमचा संघ नाही, त्यानंतर गावदेवी गावटन टीमच्या संघाने गेला, विनंती करीन आपण लगेच मंचाशी संपर्क साधायचा आहे। खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय, राजा छत्रपती शिवछत्रपती ट्रॉफी 2019 हे शानदार पर्व। नक्कीच आपण या ठिकाणी आज आमच्या सोमवेत आपण पद समालोचन कक्षामध्ये आमचे आदरणीय सिनियर समालोचक या ठिकाणी चंदूजी शेट्टे सर, त्यानंतर तुम्ही माता या ठिकाणी समीरजी सोमणे सर देखील आमच्या सोमवेत जोडले गेलेत, त्यानंतर मी हेमंत पाटील आमच्या स्पर्धेचे स्कोअर आहेत, वीरेंद्र तुम्हाला देखील विनंती करू आपण यायचा मंचावरती, आणि बरेचसे आमचे जावळे संघाचे समर्थक सन्माने विजयजी म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करीन आपण देखील मंचावरती येऊन विराजमानाचा। बरेचसे ज्येष्ठ मान्यवर ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित, सर्वांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे। या दरम्यान जावळे संघाचे संघनायक आमचे मित्र कुणाल नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं, तर मी गावदेवी गावटन टीमच्या संघनायकाला विनंती करेन आपण देखील मंचाशी संपर्क साधायचा आहे। गावदेवी गावटन टीम या पण एखादा आपला प्रतिनिधी असेल तर टॉससाठी लगेच आपण प्रस्थान करायचं आहे। तर जाऊया पुन्हा एकदा पुढच्या सत्राकडे, बोलूया आपण पुन्हा एकदा मातृभाषेकडे, ऐकूया गोड आवाज कर्जत विभाग नव्हे तर रायगडचा गोड आवाज समीरजी सोमणे यांच्याकडे। तत्पूर्वी आपण बोलूया आमच्या अतिथी मंचावरती, खूप साऱ्या पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी झाली आहे, तर मी सर्वप्रथम विनंती करतो या ठिकाणी झाकीरभाई दळवी यांना आपल्या शुभ हस्ते, सन्मान्य आदरणीय यस कदीरभाई दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, कुरेशी सिद्दीकी साहेबांचा पण यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे।
बऱ्याचशा पाहुण्यांची उपस्थिती मान्यवरांची मांदी आली या ठिकाणी झाली आणि आपण पाहतो सन्माननीय कुरेशी सिद्दीकी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. तर याच दरम्यान या स्पर्धेचे लाडके स्पॉन्सर्स ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं आहे ते आमच्या रिझवानभाई दरबी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे. बऱ्याचशा त्यानंतर नेरे ग्रामपंचायत सदस्य रमेश गडगे साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा. खूप चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व नेरे ग्रामपंचायतचे रमेश गडगे साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित मानसन्मान मात्र या ठिकाणी केला जातो आहे. यस मापियाचाही प्रकाशजी गडगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर नेरे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य विनोदजी पाडी साहेब आणि या संघाचे पॅकर्स देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून हा संघ मात्र आज आमच्या कर्णाला पंचकोशमध्ये खेळण्यासाठी उतरला आहे. त्यांचा देखील आपण सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे कासरबडगावचे एक ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक शंकर मामा साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभाशयांचा देखील आपण सन्मान करायचा. तर मी गावदेवी गावटान टीमच्या संघाने गेला शेवटचा ऑफिशियल कॉल देतो आहे. आपण टॉससाठी या ठिकाणी मस्त प्रस्थान करत आहे. नक्कीच दादा तुमचं देखील स्वागत असेल. अतुल दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे आपण लगेच टॉसकडे काही क्षणातच वळणार आहोत. त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी साबीर दलबी यांचे पिताश्री इकबालजी दलबी साहेब यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती करेन आपण देखील या ठिकाणी मंचावर येऊन सानपन्न व्हायचं. खूप साऱ्या पाहुण्यांची उपस्थिती प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान मात्र या ठिकाणी केला जातो आहे. तर याच दरम्यान एक विशेष सूचना असेल सर्व क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स श्री कन्हैया महादेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः पारगाव गावामध्ये एक भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं त्या ठिकाणी आयोजन केलं गेलं. तारीख असेल या स्पर्धेची 15 ते 17 दरम्यान ही स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणार आहे 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असणार आहे 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक असणार आहे 25,000 रुपये, प्रवेश फी या स्पर्धेचे असणार आहे फक्त 13,000 रुपये. तर इच्छुक संघांनी मात्र आमच्याशी संपर्क साधायचा, आमचे मित्र आनंद तारेकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. नक्कीच नेरे धुंद्रे विभाग संघाला मात्र आमच्या वाकडी नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक खऱ्या अर्थानं वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच नामदेवजी दमदाडे साहेब यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तुमचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. वळी आपण एकदा आपण या ठिकाणी समीरजी सोमणेकर सरांकडे. थँक्यू, धन्यवाद, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्यांदा सर्वांना सविनय सप्रेम नमस्कार. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील पहिली लढत रोहन 11 कर्नाळा विरुद्ध नेरे धुंद्रे विभाग प्रथम सत्राचा अंत झाला. प्रथम सत्राच्या अंती रोहन 11 कर्नाळा टीमने 47 धावसंख्येपर्यंत मजल मारली. खूप चांगली टोटल आणि आता टार्गेट आहे 30 चेंडूंमध्ये 48 पहिल्या चेंडू मात्र डॉट. यावेळी गणेश पारवेच्या बॅटमधून डीप फाईन लेग रिजनमध्ये चेंडू मात्र निघून जातोय 1 बाउन्स चौकार. मूर्ती लहान पण कीर्तिमान असंच या खेळाडूबद्दल म्हणूया. कारण केवाळेगावचा हा सुपरस्टार खेळाडू गणेश पारवे पहिला चेंडू मात्र बॅक टू द बॉल ड्राईव्ह खेळला होता, डॉट होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती डीप फाईन लेग रिजनमध्ये जयच्या विरोधात आलेला चौकार. जयचा चेंडू आता कव्हरच्या डोक्यावरून काय फटका आहे. अगोदर गुडघे टेकून मात्र डीप फाईन लेगमध्ये फटका मारला आणि त्याच विरोधात इनसाईड आऊटचा दर्जेदार स्ट्रोक चौकार. तर याच दरम्यान आमच्या रायगड समालोचक असोसिएटचे उत्कृष्ट स्कोरर कांचनदादा पालकर केवळ यांच्याकडून देखील या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि त्यांचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो गणेश पारवे सर, ज्याला एक बाईक देखील मिळाली होती नुकतीच दाखवीच्या नाईट स्पर्धेमध्ये, तो खेळाडू मात्र चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज जे सलामीवीर आहेत गणेश पारवे आणि त्याच्या समेत असलेला
प्रवीण चोरगे दोन्हीही फलंदाजांच्या नावावरती आत्तापर्यंत त्यांच्या करिअरमधल्या दोन दोन बाईक आहेत. सलामीची जोडी मैदानावरती नेरे दुंद्रे विभागाची गणेश आणि प्रवीण. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट. काय फटकाय, काय अफलातून फटकाय, स्टेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. थँक्यू. पा नेरे दुंद्रे विभागाचे आमचे डीजे मास्टर आहेत. लगेचच समय सूचकता किती आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड जसा समालोचकाकडे असायला हवा तसा देखील त्यांच्याकडे देखील आहे. षटकार आला गणेशच्या बॅटमधून, आता भरधाव वेगानं मात्र धावतोय नेरे दुंद्रे विभाग. जाऊन पोचलाय 14 आडवी बॅटनं फटका खेचायचा होता. चेंडू मात्र जातोय मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फील्ड होणार. चेंडूची फेक पहा किती अचूक आहे. तितकाच चांगला थ्रो, खूप चांगला थ्रो. कर्नाळा विभाग रोशन पाटील सरांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की या ओपन लॉट्समध्ये खरं तर हा आता खुल्या गटातील, जसं चंदू शेट्टे सरांनी सांगितलं की हा सुवर्णमध्ये चांगला साधला आहे. एकीकडे ग्रामीण क्रिकेट आणि दुसरीकडे एक व्यावसायिक खुल्या गटातील क्रिकेट, यामधला सुवर्णमध्य म्हणजे तालुका हाफ वाईज, म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना या संकल्पनेमुळे मात्र जास्तीत जास्त संधी मिळते. हॅलो, तर मी गावदेवी गावटान टीमच्या संघाने केला शेवटचा ऑफिशियल कॉल आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. तर या दरम्यान सन्मान्य ज्ञानेश्वरजी पवार यांचं देखील काही शुभागमन झालं, त्यांना देखील विनंती करतोय. आपण देखील मंचवती म्हणून विराजमान व्हायचं आहे. तर मी गावदेवी गावटान टीमच्या संघाने केला शेवटचा ऑफिशियल कॉल देतो आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. निलेश फोर्ट जावले टीमच्या संघाने आमच्या सौम्य जोडले गेलेत. तर गावटान टीमच्या संघाने पुन्हा एकदा विनंती करतो, पण लगेच टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. धावसंख्या ते मात्र 16 पहिल्या षटकामध्ये अगदी गणेश पारवेच्या बॅटमधून निघालेल्या 16 धावसंख्या, 2 चौकार 1 षटकार. खरं तर 2 चौकार जे आले लागोपाठच्या 2 चेंडूंवरती, त्यामध्ये गणेश पारवेकडे असलेली क्षमता आपल्याला पाहायला मिळाली. एक फटका डीप फाईन लेग रिजनला आणि त्याच्या समोरून, म्हणजे केंद्रबिंदू जर का गणेश पारवेला आपण घेतला तर जी एक रेषा आखली तर अगदी सरळ रेषा पाहायला मिळेल, म्हणजे मैदानाच्या चहूबाजीनं हा फलंदाज फटकेबाजी करू शकतो हे त्याने मात्र दाखवून दिलं. पहिल्या षटकामध्ये जयेश कोळीच्या विरोधात त्यानं 16 धावा कुठल्या. आता दुसरं षटक फेकण्यासाठी मात्र तयार एक उभरता सितारा स्वस्तिक मात्रे. स्वस्तिकचा चेंडू, वेगवान चेंडू, वेगावरती स्वार होऊन पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकतोय प्रवीण चोरगेच्या विरोधात. आता संघर्ष होईल. खरं तर आपल्या मनाच्या विरोधात जेव्हा गोष्टी घडत असतात त्यावेळी आपण कशाप्रकारे व्यक्त होतो त्यावरती आपल्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता किती आहे ही मात्र दडलेली असते. आता संघर्ष कसा होईल तो कर्नाळा विभागाकडून. फुलटोस आणि इथे मात्र घुटना टेक और तमाशा देख षटकार. थँक्यू. आता प्रवीण चोरगेच्या बॅटमधून निघालेला स्वस्तिकच्या विरोधातला डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये गेलेला हा षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचले 22. आता 22 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या 26. हा चेंडू मात्र दिशा भरकटलेला, थोडासा प्रेशर, थोडासा दबाव मात्र तयार झाला. आता रोहन 11 कर्नाळा संघाच्या विरोधात खरं तर एक संधी मिळाली, एक इतकं मोठं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून या कर्नाळा विभागातील खेळाडूंना मिळालंय, त्या संधीचं आता सोनं करायला हवं या खेळाडूंनी. फटका फसलाय बराच काळ चेंडू मात्र हवेत. स्वतः स्वस्तिक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, हिसकावून घेतला असंच म्हणूया आपण. झेल फलंदाज पहिला बाद होतोय तो मात्र प्रवीण चोरगे. थँक्यू. खरं तर रोशन पाटील सर, अगदी आपण म्हटलं ना की क्रिकेटमध्ये, कारण तुम्हाला क्रिकेटचा देखील तितकाच अनुभव आहे, क्रिकेटमध्ये शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये मोमेंटम फार महत्वाचा आहे. आणि तो मोमेंटम शेवटच्या षटकामध्ये रोहन 11 कर्नाळा संघानं खेचून आणला होता 20 धावा घेत. आणि आता तो मोमेंटम तोडण्याचं काम केलं गणेश पारवेनं, त्याला 7 देखील दिले प्रवीण चोरगे. परंतु तो आता परतीचा प्रवास त्यानं मात्र गाठला, तंबूच्या दिशेनं आता तो मात्र पोहोचलाय आणि न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय तो निलेश गाताडे. धावसंख्या ती मात्र 23.
21 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. आंबिवली संघाचा हा खेळाडू निलेश गाताडे आणि केवाळीचा गणेश पारवे लेफ्टी बॅट्समन. स्वस्तिकच्या चेंडूवरती काय फटकाय, काय इम्प्रुव्हायझेशन आहे क्रिकेटमधलं. ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला तो मात्र देखण्यालायक असेल. ऍक्शन रिप्ले अगदी आपल्या स्क्रीन समोर आहे. गोलंदाजानं रनअपला सुरुवात केली. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकायचा होता, परंतु पिकअप केला चेंडूला, फुलटोस करून घेतला आणि डिप फाईन लेग मध्ये गणेश पारवेच्या बॅटमधून निघालेला आणखी एक चौकार. मैदानाच्या चहू बाजून मात्र फटकेबाजी करतोय तो गणेश पारवे. आता थांबायला मात्र तयार नाहीये. धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 27 वर. 20 चेंडू 21 धावसंख्येची गरज. गणेश प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरचा हा फटका मात्र खेचायचा होता. ओरपीत चेंडू, अगोदरचे सगळे चेंडू अगदी आपण पाहिले की फुल्लर लेनचे होते. गणेश पारवेसाठी हा थोडासा लेन तिथे मात्र खेचली. गोलंदाज स्वस्तिकनं चांगला चेंडू मात्र फेकला. प्रयत्न बघा, स्क्वेअर ड्राईव्ह इथे पेच केला होता गणेश पारवेनं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातात मात्र चेंडू जाऊन विसावतोय. दोन षटकांचं म्हणजे दोन पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ मात्र समाप्त. दोन षटकांच्या अंती धावफळक येते 27. 18 चेंडू शिल्लक आहेत. नेरे दुंद्रे विभागाला धावा करायचे त्या मात्र 21. हॅलो, तर आपण टॉसकडे वळूया. आपण मी सर्वांनी राजू पाटीलना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल. निलेशपूर जावले विपक्ष गावदेवी गावटान या दोन संघादरम्यान नाणेफेक होत्या. एका बाजूत पाहता अभिजित ठाकूर उर्फ छोट्या नामाचा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूत पाहता भिंगारी गावचा कुणाल नाईक. निलेशपूर जावले संघाचे संघनायक आमच्या सौम्यत आहेत. तर सन्मान्य राजू पाटील यांच्या शुभेच्छा टॉस होते मॅचचा. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघनायकांना मी या सूचना देतो, 5 ओव्हरची मॅच असेल. दोन ओव्हर पॉवर प्लेचे असतील. तर टॉस देखील या ठिकाणी होतोय. टॉस या ठिकाणी या. यस, निलेशपूर जावले संघाचे संघनायक कुणाल, तुमच्या बाजूने टॉस लागला, मान्यवरांचा आभार. तर काय निर्णय असेल प्रथम तुमचा? पहिले क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण, त्यानंतर तुमच्या समोर सातत्याने तुम्ही नेहमी एकमेका संघासमोर खेळताय. यस, गावदेवी गावटान संघाला तुम्ही किती धावांमध्ये रोखाल पहिल्या सत्रामध्ये? कमीत कमी म्हणजे 45-50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि यावर्षी प्रथमता तालुकाने ही खऱ्यातन एक संकल्पना या स्पर्धेमध्ये साकारली आहे, या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर एकदम चांगलं आहे, कारण प्रथमतः ग्राउंडवर एंट्री केले असं वाटत होतं का खेळण्यासाठी मजा येईल. आणि आयोजन चांगलं आहे, लाईट पण बऱ्यापैकी चांगलीच आहे, त्याच्यामुळे खेळण्याला आनंद मिळू. नक्कीच, हे होते निलेशपूर जावळे संघाचे संघाने कुणाल नाईक. त्यानंतर आपण पाहतो आमच्या सोमेत आहेत रायगड ग्रामीणमधला आणखीन एक दर्जेदार खेळाडू अभिजित ठाकूर. तर तुमच्या वाटेला प्रथम फलंदाजीले किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये? आम्ही 55-50 धाव करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच तुमच्या संघामध्ये असे प्रमुख कोणते खेळाडू असेल त्यांच्याकडून तुम्हाला खूप चांगली अपेक्षा असेल? जीवित मात्रे असेल, पप्पू असेल आणि पिट्टू असेल. यस, हे सर्व स्टारकार्ड उरण परिसरामधले आहेत. आणि तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय मॅचसाठी, कारण मॅच देखील खूप रोमांचक मैदानाच्या आतमध्ये असेल. तर आपण लगेच निलेशपूर जावळे संघ सामना संपला की मैदानाचा ताबा घ्यायचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर रिझवानजी दळवी यांच्याकडून या परिसरातील आणि रायगडमधील नामवंत समालोचक रोशन पाटील सर यांच्यासाठी एक आकर्षक गिफ्ट कॅप या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यांचे देखील आभार. थँक्यू. खरं तर त्यांचा चाहता वर्ग खूप आहे या एरियामध्ये, असंच आपण म्हणूया. कदाचित ते खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळाले असते, कारण समालोचनाच्या बरोबर खेळ देखील होणं खूप गरजेचं फिटनेससाठी. जाऊया मॅचकडे. 17 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू. तर याच दरम्यान सन्मान्य आदरणीय बारापाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अमीनजी दाखवे साहेब या ठिकाणी शुभागमन झालं, तर विनंती करेन आपण देखील मंचावरती या ठिकाणी विराजमान व्हायचा. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. रुपेश गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झाला आणि पहिल्या चेंडूवरती पायचितच्या स्वरूपात बाद केलं त्याने मात्र निलेश गाताडेला. 17 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट म्हणजे एक संधीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स आहे. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचं एक स्टेटमेंट आहे आणि खरोखरच हा संधीचा खेळ आहे. त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असेल सध्या तरी रोहन 11 करणारा टीमला. रोहन रुपेश लोटणकर मात्र गोलंदाजी करतोय.
कल्लेगावचा हा खेळाडू रुपेश लोटणकर लेफ्टी बॉलर. पहिल्या चेंडूवरती मात्र रुपेश लोटणकरच्या विरोधात आणि तितकाच सुंदर झेल सीमा लगत मात्र टिपतोय. स्वस्तिक मात्रे अफलातून झेल मात्र टिपतोय अगदी स्क्रीनच्या समोर. रुपेश लोटणकर साठी विकेट हॅट्रिक जर का प्राप्त केली तर शेखरजी कानडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. लागोपाठचे 2 विकेट मात्र गेलेत. नुकताच फलंदाज बाद होणारा रमेश पवार मात्र बाद होऊन पोहोचतोय. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू मात्र असेल. आता समीकरण 16 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. हा एक मी तर म्हणेल की मोमेंटम आता प्राप्त केलाय. जरी धावा आणि चेंडू यातील अंतर फार कमी असलं तरी सुद्धा जेव्हा समप्रमाणात धावा किंवा यातील अंतर चेंडू आणि धावा यातील अंतर जेव्हा कमी प्रमाणात असतं त्यावेळी एक वेगळा संघर्ष आपण पाहतो. कारण फलंदाज दुविधा परिस्थितीमध्ये अडकलेले असतात की मोठे फटके खेचून सामना संपुष्टात आणू की मात्र सिंगल डबल घेऊन शेवटच्या क्षणी मात्र सामना आपल्या खिशात टाकू. आणि या दुविधा परिस्थितीचा विशेष करून फायदा मात्र उचलतोय रुपेश लोटणकर. खूप चांगली गोलंदाजी करतोय. विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक घेणार का रुपेश लोटणकर त्याच्या समोर आहे मात्र विस्फोटक फलंदाजी करणारा गणेश पारवे. रुपेशचा हा चेंडू तितकाच दर्जेदार स्ट्रोक स्क्वेअर ड्राईव्ह पेश केलाय तो गणेश पारवेनं. फंटाबुलस शॉट चौकार. घाबरला घाबरला मला घाबरला. हा दररोजचा खेळ आहे. खरं तर यांना सरावाची गरज नाही आहे. दररोज मॅच खेळत आहेत. इतकं प्रेशराईज सिच्युएशन होती. 2 विकेट गेल्या होत्या. असं असताना देखील विकेट हॅट्रिकचा बॉल एखाद्या फलंदाजानं सन्मान दिला असता एखाद्या फलंदाजानं. परंतु या गणेश पारवेनं मात्र स्क्वेअर ड्राईव्ह पेश केला. चेंडू मात्र आला स्वीपर कव्हर रिजनमध्ये चौकार. तर नक्कीच सर या संघासाठी गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. साई शेकते एंटरप्राइजेस ओनर सन्मान जितेंद्र पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राइज होतं. परंतु इथे मात्र आणखीन एक शैलीदार फटका आपण पाहतोय गणेश पारवेच्या माध्यमातून. खरं तर गणेश पारवे मैदानावरती असाच बरसत राहिला तर मला असं वाटतं की या धावसंख्या नाश्त्यालाच पुरेशा होतील त्याच्यासाठी. डीजे की मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असंच काहीसं मैदानावरती कामगिरी करताना दिसतोय तो गणेश पारवे. त्याच्याकडे पाहून सुद्धा वाटणार नाही की इतक्या दूरवरचे फटके तो खेचू शकतो. काय फटकाय पहा. क्षेत्ररक्षक डिफाईन लेगला मात्र तैनात होता परंतु इथे फक्त मात्र दिशा दिली. चेंडू गेला लॉंग लेग रिजन मध्ये. आणखी एक गणेश पारवेच्या बॅट मधून निघालेला चौकार.
निगडीत असलेले रोशन पाटील सरांकडे आपण जाऊया, कारण आता 12 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. सामना नेरे दुंद्रे विभागाने आपल्या खिशात टाकलाय, परंतु रुपेश लोटणकरची जी गोलंदाजीची शैली आहे त्या बाबतीत मला रोशन पाटील सरांकडून जाणून घ्यायला आवडेल, कारण त्याचा रनअप, त्याची प्री स्ट्राईक डिलिव्हरी, त्याचबरोबर त्याचा रिलीज आणि त्याचा फॉलो थ्रो खूप अफलातून वाटला आणि साईड ऑन हा गोलंदाज आहे, कारण ज्या पद्धतीनं स्वतःचा चेस्ट मात्र फलंदाजाच्या समोर म्हणजे साईड ऑन गोलंदाजी मात्र करतोय तो आणि रिलीज अफलातून आहे, दोन्ही हात अगदी समोर आहेत फ्लिंटॉप सारखे, फ्लिंटॉप उजव्या हाताच आहे, परंतु हा गोलंदाजाचा येत्या काळामध्ये हा गोलंदाज काय ना काहीतरी करामत जरूर करेल तुमच्या विभागासाठी. रोशन पाटील नक्कीच यंग जनरेशन आहे, आपण पाहतो चांगला खेळ त्याच्यामध्ये देखील पाहायला मिळेल, असे बरेचसे खेळाडू तुम्ही पाहता आमच्या पंचक्रोशीमध्ये, स्वस्तिक मात्रे असेल, त्यानंतर पण तुम्ही पाहिलं रुपेशला पाहिलं असेल, बाराफडकाचा मंथन असेल, असे नवोदित खेळाडू आहेत, त्यांच्याकडून देखील चांगली कामगिरी अपेक्षित असेल. अनुभव कमी आहे या खेळाडूंकडे, परंतु गुणवत्ता मात्र खूप ठासून भरली पाहायला मिळेल तुम्हाला या ठिकाणी या खेळाडूंच्या माध्यमातून. तर 12 चेंडू आणि 3 धाव्याची गरज असेल गोलंदाजी मार्गमध्ये, आणखीन एक चांगला गोलंदाज मात्र पाहतो आपण या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत, कारण या स्पर्धेमध्ये संपूर्ण संघ गोळा करण्याचं काम आणि नक्कीच त्यांचं खूप चांगलं योगदान नेहमीच राहिलं आहे. त्यांच्या अमश दळवी या ठिकाणी गोलंदाजी मार्गमध्ये येताना आपण पाहतोय, 12 बॉल 3 धावा, 12 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे आणि या गणेश पारवेनं मैदानावरती मात्र हाहाकार गाजवलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे अजय डांगरकर, गोलंदाजी करतोय तो अमेश. यावेळी चेंडू पंच मनोज गुप्ता सर मात्र इशारा करतायत की हा स्वैर मारा. या विभागामध्ये तुम्ही म्हटलं की अनुभव नाही आहे, परंतु अनुभव केव्हा येतो, ज्यावेळी तुम्ही मॅचेस जास्त प्रमाणात खेळता आणि असं असताना की जो माइंड सेटअप आहे, तुम्ही या प्रकारच्या स्पर्धा खेळताना तुमचा माइंड सेटअप फार महत्त्वाचं आहे. तुम्ही खुल्या दिमागानं विचार करणं खूप गरजेचं आहे, तुमच्याकडे क्षमता असते परंतु त्या क्षमतेला कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. पंचांचा निर्णय आपण पाहूया. पंच पुन्हा एकदा कोणताच इशारा देत नाही आहे, डॉट चेंडू आहे, कारण प्रत्येकाकडे हुनर आहे, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कपॅसिटी आहे, परंतु तुमच्याकडे असलेल्या टॅलेंटला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच सर, तुम्ही पाहिलं तर या पंचक्रोशीमध्ये क्रिकेट कमीच सातत्याने पाहायला मिळतो, परंतु आज 2-3 वर्ष तुम्ही पाहिलं तर चांगल्या स्पर्धा व्हायला लागल्यात आणि त्यानंतर मात्र चांगल्या खेळाडू व्यासपीठ देखील मिळायला सुरुवात झाली आहे. इथे मात्र फटका बसला होता, क्षेत्ररक्षक चेंडूखाली होतो, तर दरम्यान एक धाव कम्प्लीट केली, स्कोर लेवल देखील झाला. अजय डांगरकर हा खेळाडू सर नेरे दुंद्रे विभाग परिसर तुम्ही पाहिला तर आपले संपूर्ण समालोचक आदरणीय महागुरु गडगे सर असेल, त्यानंतर सागर मांडवकर असेल, प्रवीण गायकर असेल, मंगेश देखील आमच्या सौम्य, त्यानंतर आपण प्रशांत फडकेची आठवण करू, विगर गावच्या कार्यालयात दीपक फडके असेल, आमच्या स्कोरर मित्र कांचन पालकर, सागर पाटील, त्यानंतर असे बरेचसे मनोहर देखील असे सर्वांचा आपण आवर्जून उल्लेख करू आणि त्यांच्या परिसरामधला हा संघ मात्र मैदानाच्यामध्ये खूप चांगली कामगिरी करतो आहे कर्नाला संघासमोर. आणि आता नेरे दुंद्रे विभागाचे प्रवर्तक आणि त्याचबरोबरीनं सुनीलजी पाटील साहेब विहिगरचे यांच्याकडून गणेश पारवेसाठी मात्र पारितोषिक आलंय, 1000 रुपयांचं पारितोषिक. इथे झेल मात्र सोडलं आणि आता मॅच देखील विन होतोय, सामना मात्र जिंकलाय तो नेरे दुंद्रे विभागानं. त्यांच्या या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय विहिगरचे सुनीलजी पाटील साहेबांकडून गणेश पारवेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. मी टीमला विनंती करतोय एनडी विभागाला की आपण मैदानामध्ये हस्तांदोलन करण्यासाठी मात्र एका रेषेत जायचंय. येस, दोन्ही संघांना मी विनंती करेन, आपण लाईनअप करून एकमेकांना हस्तांदोलन करायचं आहे. तर वाकडी प्रकाश गाडी, विनोद पाटील, गणेश पारवे, प्रकाश साहेबांनी विनोद पाटील यांच्याकडून देखील गणेश पारवेसाठी 1000 रुपये कॅश प्राइज झाले, त्यानंतर विगर चे एक यशस्वी आयोजक सुनील दादा यांच्याकडून देखील तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज झाले गणेश पारवेसाठी. तर मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन, आपण लाईनअप करून एकमेकांना हस्तांदोलन